राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पहिल्यांदाच स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बारामतीसह धाराशिव, रायगड, शिरूर अशा 4 जागा लढवल्यात. मात्र ही पहिली निवडणूक अजित पवार यांच्यासाठी कठीण पेपर ठरताना दिसते. बारामतीतील दादांची सीट गॅसवर दिसते, तर रायगडमध्येही विजयाची गॅरंटी नाही. तर धाराशिव आणि शिरूर या जागा जवळपास गेल्यातच जमायत. त्यामुळे अजित पवार यांचं टायमिंग चुकलंय का असा प्रश्न निर्माण झालाय. अजित पवार यांनी लढवलेल्या जागा, तेथील स्थिती आणि अजित पवार यांच्या भवितव्यावर त्यांचा होणारा परिणाम याचा घेतलेला हा आढावा. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही अभूतपूर्व फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली. अजित पवार यांनी पक्ष, चिन्ह आणि नेतृत्वही खेचले. बहुतांश नेतेही दादांच्या मागे एकवटले. मात्र कार्यकर्ते आणि जनता त्यांच्या पाठीमागे राहणार का हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट होणार. त्या दृष्टीने मोठ्या ताकदीने दादा गट लोकसभेच्या रणांगणात उतरल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे दादांचा गट 4 जागा लढवतोय, तर शरद पवार गट 10 जागा लढवतोय. 10 पैकी 7 ते 8 जागांवर शरद पवार गटासाठी अनुकूल स्थिती दिसते. या उलट अजित पवार गटाला कुठल्याच जागेवर यशाची 100% हमी दिसत नाही. बारामती हे अजितदादांचे घरचे मैदान, तेथून त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले. अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंना जोरदार लढत दिली. मतदारसंघात जवळपास 59% मतदान झालंय. हा आकडा मागच्या वर्षीपेक्षा 2 ते 2.5% कमीच आहे. दादांची मदार असलेल्या खडकवासला मतदारसंघात अपेक्षित मतदान होऊ शकले नाही. काही भागात घड्याळ चालले, पण काही कमळ नसल्याने घड्याळाला मतदान करणे काही मतदारांना मानवले नसल्याचे सांगितले जाते. हे पाहता या मतदारसंघातून फार लीड मिळण्याची शक्यता संभवत नाही. बारामतीत 65% आसपास मतदान झाले. त्यातील बहुतांश मतदान सुप्रियाताईंच्या पारड्यात पडले असं सांगितलं जातं. तर भोर, इंदापूर, दौंड, पुरंदरमधून तुतारीला चांगले मतदान झाल्याचे म्हटलं जातं. रायगड मतदारसंघात अजितदादा गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे सेनेचे अनंत गीते यांच्यात काट्याची टक्कर झाली. तटकरे आणि गीते यांच्यातील मागील दोन्ही सामने अटीतटीचे झाले. त्या दोघेही थोडक्यात सुटले. या खेपेलाही तीच स्थिती असल्याचे बोलले जाते. उद्धव ठाकरे यांना मिळणारा प्रतिसाद, शेकापची साथ आणि मुस्लिम मतदारांचे पाठबळ गीतेंसाठी निर्णायक ठरू शकते. तसा मतदारसंघात तटकरेंना मानणाराही मोठा वर्ग आहे. मात्र हक्काची मतपेढी टिकवताना तटकरेंची दमछाक झालेली पाहायला मिळते. दुखावलेला मुस्लिम मतदार तटकरेंकडून डायव्हर्ट होण्याची शक्यता अधिक आहे. रत्नागिरीतील गुहागर आणि दापोली हा टापू गीतेंसाठी सकारात्मक असू शकतो. दुसरीकडे रामदास कदम आणि भाजपातील वादाचाही तटकरेंना फटका बसू शकेल. त्यामुळे निकालाकडे लक्ष असेल. शिरूरमध्ये दादा गटाचे शिवाजीराव अढळराव पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे असा सामना आहे. या निकालाकडेही राज्याचे लक्ष लागले. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुरुवातीपासून शिरूरमधून आघाडी घेतली. जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, भोसरी, शिरूर, हडपसर या 6 मतदारसंघाचा शिरूरमध्ये समावेश आहे. मात्र मतदानाचा ट्रेंड कोल्हे यांच्याच बाजूने दिसतोय. आढळरावांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना साथ दिली. त्यानंतर उमेदवारीसाठी त्यांनी दादा गटात प्रवेश केला. यातून सेट झालेले नेरेटिव्ह त्यांना शेवटपर्यंत दूर करता आले नाही. त्यात कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांना उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे आढळराव यांची गाडी फार पुढे जाऊ शकलेली नाही. धाराशिवमध्ये सेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अजितदादा गटाने अर्चना पाटील यांना उतरवले. अर्चना पाटील यांच्याकरीत राणा जगजित सिंग यांनी जरूर ताकद लावली, परंतु ओमराजेंची कार्यसम्राट खासदार ही प्रतिमा, कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे त्यांच्या पुढे ते पुरेसे आव्हान उभे करू शकल्या नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे धाराशिवची जागा ही राष्ट्रवादीच्या हातात पडण्याची शक्यता कमीच असल्याचं दिसतं. अजितदादांनी काकांविरोधात केलेलं बंड राज्यात गाजलं. त्याच्या आधीही अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकून महाराष्ट्रात भूकंप घडवला होता. मात्र त्यांचं हे बंड शमवण्यात पवारांना यश आलं होतं. यावेळी मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या अर्ध्या अधिक नेत्यांना वळवून पवारांना शह दिला. 40 आमदारांना सोबत घेऊन ते सत्तेत सहभागी झाले आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतरची पहिली निवडणूक अजित पवार यांना जडच गेली. पवारांनी प्राणपणाने तुतारी फुंकत राज्यभर झंझावात निर्माण केला. शरद पवार 10 जागा लढवत आहेत, त्यातल्या त्यांच्या 7 ते 8 जागा तरी निवडून येतील असं राजकीय विश्लेषक सांगतात. पण दादा डेंजर झोनमध्ये दिसत आहेत.
त्यामुळे दादांचं टायमिंग चुकलंय का असाही प्रश्न निर्माण झालाय. यदा कदाचित या चारही जागा पडल्या तर अजित पवारांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल असंही म्हटलं जातं. आजवर काकांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांनी यश मिळवलंय, पण स्वतःच्या नेतृत्वात दादांना अपयश आलं तर त्यातून निगेटिव्हिटी निर्माण होऊ शकते. त्यामुळे दादांचं घड्याळ चालणार की बंद पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.